नमस्कार, मी पायल, आरआरसी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते. आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी. दोन पट्टेदार वाघाच्या झुंजीत एकाचा मृत्यू, अकोट वन विभागातील घटना. दरोड्यातील आरोपींच्या संख्येत वाढ, आरोपीकडून 2.5 लाख रुपये जप्त. अंगणवाडीला लागली गळती, लहान मुले शिक्षणापासून वंचित. दोन आरोपी सह वॅन मधून जप्त केली दारू, एलसीबीची कारवाई. शेतकऱ्याने विकसित केले डवरणी यंत्र, शेतकऱ्याच्या कल्पक बुद्धीची प्रशंसा. अकोला जिल्ह्यातील अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या सोनाळा राऊंड परिसरात दोन पट्टेदार वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. वन विभागाच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या सोनाळा राऊंड पळसकुंडी बीट कंपार्टमेंट नंबर 351 मधील घनदाट जंगल भागात काल सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाला एक 1.5 ते 2 वर्षाचा पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. याबाबतची माहिती मिळताच डीएफओ लाखरा, एससीएफ डेहनकर, आरएफओ काजी यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाघाचा मृत्यू 2 दिवसापूर्वीच झालेला असल्याने काही प्रमाणात वाघाचा मृतदेह कुजलेला दिसून आला. तसेच आजूबाजूला मोठ्या वाघाच्या पायाचे ठसे आढळले. या वाघाचा मृत्यू दोन वाघांच्या लढाईमुळे झाला असावा. वाघांचे आपापले क्षेत्र असते, त्यात दुसऱ्या वाघाने घुसखोरी केली तर वाघांमध्ये लढाई होते. वाघांची ही नैसर्गिक प्रवृत्ती असल्याने या दोन वाघांची लढाई होऊन त्यात छोट्या वाघाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हा शिकारीचा प्रकार नसून याला नैसर्गिक मृत्यू समजला जाते. दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळाचा पंचनामा, वाघाचे शवविच्छेदन व बॉडीची विल्हेवाट घटनास्थळावरच लावण्यात आली. त्यासाठी बुलढाणा वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक मनजित सिंग, अमरावतीचे मानद वन्यजीव रक्षक विशाल बनसोळ देशमुख तसेच धरणीचे पशुवैद्यकीय अधिकारी फारुकी यांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते. दरम्यान वाघाचा हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आरआरसी न्यूज करिता सुरेश राठोड, अकोला. दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना अटक केल्यानंतर एलसीबी पोलिसांनी या आरोपीकडून 2.5 लाख रुपये जप्त केले. या आरोपींनी 6व्या आरोपीचे नाव सांगितल्याने या आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे. खंडणी प्रकरणातील आरोपींनी पोलीस कोठडी दरम्यान पुन्हा एक आरोपीचे नाव स्पष्ट केले. सदर आरोपी रोशन ताकवाले असून तो खपाटी खून प्रकरणी सध्या जेलात आहे. एलसीबी पोलीस त्याला आता खंडणी प्रकरणी ताब्यात घेणार आहेत. तसेच या 5 आरोपींकडून पोलिसांनी 2.5 लाख रुपये सुद्धा रिकव्हर केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना अटक केल्यानंतर त्याची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती, परंतु एलसीबी पोलिसांनी त्याला लूटमारीच्या दुसऱ्या एका प्रकरणात पुन्हा ताब्यात घेतले आणि त्याचा पीसीआर घेतला. अकोट रोडवर 5 आरोपी संशयितरित्या फिरत असताना त्यांना स्थानिक गुन्हे शाखांनी ताब्यात घेतले. यामध्ये राजेश उर्फ बजरंग साहेबराव चव्हाण, राकेश दिलीप वाडेकर, नवीन प्रसाद पाली, अंकुश अरुण केवतकर, रितेश लिंबादास मृदुंगे यांचा समावेश होता. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्या एका लूटमारीच्या प्रकरणात एलसीबी पोलिसांनी त्यांना पुन्हा ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आरोपींना पीसीआर दिला होता. त्यांचा पीसीआर आज समाप्त होणार असून पोलीस या आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर करून त्यांचा पीसीआर मागणार आहेत. दरम्यान या आरोपींनी पोलीस कोठडी दरम्यान पुन्हा एका आरोपीचे नाव सांगितले. सदर आरोपी हा रोशन ताकवाले असून तो विक्की खपाटे खून प्रकरणी सध्या जेलात आहे. त्याला या प्रकरणी ताब्यात घेण्यासाठी एलसीबी पोलीस न्यायालयातून परवानगी घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान या पाच आरोपींकडून लूटमार प्रकरणातील 2.5 लाख रुपये एलसीबी पोलिसांनी जप्त केले. एलसीबी पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय मोरे, हेड कॉन्स्टेबल शेरली, अशोक चाटी, संदीप काटकर, अश्विन सिरसाट, प्रमोद डोईफोडे, अजय नागरे, संतोष मेंढे यांनी ही कारवाई केली. दरम्यान आज या आरोपींचा पीसीआर संपणार असला तरी पोलीस या पाचही आरोपींना न्यायालयात हजर करून पुन्हा त्यांचा पीसीआर मागणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अन्वी मिर्झापूर येथील अंगणवाडीच्या छताला गळती लागल्याने येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. केंद्र व राज्य शासनाद्वारे शिक्षणाला एका प्रवाहात जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याकरिता करोडो रुपये खर्च करून सर्व शिक्षा अभियानासारखी महत्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक मूल शिक्षा अभियानासोबत जोडण्याचे लक्ष्य आहे, परंतु ग्रामपंचायतच्या उदासीन कारभारामुळे हा उद्देश धुळीस मिळत असल्याने चित्र सर्वत्र दिसून पडत आहे. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अन्वी मिर्झापूरमध्ये अंगणवाडी आहे. या अंगणवाडीची छत पूर्णतः गळत आहे, त्यामुळे अंगणवाडीत सर्वत्र पाणी जमा होताना दिसत आहे. अशा विपरीत परिस्थितीत अंगणवाडी सेविकेने लहान मुलांना कसे शिकवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अंगणवाडीत गावातील बहुतांश मुले शिक्षण घेण्यासाठी येतात, परंतु पावसाळ्याच्या दिवसात छताला लागलेली गळती पाहता मुलांना कोठे बसवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील अंगणवाडी सेविकाकरिता सोनटक्के यांनी माहिती देताना सांगितले की या छताच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी मुलांच्या खेळणी व साहित्याच्या निधीचा वापर करण्यात आला होता, परंतु पुन्हा छताला गळती लागली. जिल्हा परिषद व ग्रामपंचायतच्या उदासीनतेमुळे या गावातील मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आरसी न्यूज करिता सिद्धार्थ कांबळे यांची विशेष रिपोर्ट. याच्या आधी मी ग्रामपंचायतला ठराव दिलेला आहे, 2016 मध्ये दिला, पण त्यांनी काही केलं नाही आमच्या अंगणवाडीचं. आम्ही जे निधी आहे ते आमच्या आम्हाला मुलांच्या खेळण्यासाठी, तर त्याच्यातून आम्ही हे दुरुस्त केलेली आहे. 2015 मध्ये केलं होतं तिकडून, आता इकडलं कळून राहिलं. आताही निवेदन दिलं, पण त्यांनी सरपंचाला काल बोलावलं गेलं, पण आली नाही सरपंच बाई पाहासाठी की मुलं कसे बसलेले आहे. म्हटलं आर खायसाठी जागा नाही आहे, म्हटलं मुलांना बसायला नाही. मुलं खूप येतात इथं, असा असं नाही की मुलं नसते म्हणून अंगणवाडीत. कोण पालक लोकांना विचारा की मुलं किती असतात इथं, असा मुलं भरपूर असतात. मुलांना बोलावं नाही लागत, मुलं एवढे राहतात आमच्याकडे. त्यांना बसायला जागा नाही, आता कसं करावं आम्ही, हाच आमचा विचार चालू आहे. पालक लोक म्हणतात की तुम्ही आता मुलांना पाण्यात बसवता का, मग मुलं असे पाठवतील नाही ना पालक लोक की तुमच्या अंगणवाडीत सोय नाही आहे, हे नाही आहे. पण आता त्यांना पण गरज आहे, आम्हाला गरज आहे की मुलं असल्याशिवाय आम्हाला काही म्हणजे अंगणवाडी म्हणून आम्हाला बसू शकतच नाही. वरिष्ठांकडे अशी तक्रार वगैरे केली आहे? नाही, नुसतं मॅडमच्या कानावर टाकलं होतं की आमची. तुमच्या कोण सुपरवायझर मॅडम? स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी लक्झरी बसस्थानक परिसरातून एका मारुती व्हॅन मधून घेऊन जात असलेला दारूचा माल पकडीत दोन आरोपींना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लक्झरी बसस्टँड परिसरात छापा मारून केलेल्या कारवाईत एक ओमनी व्हॅन जप्त करीत व्हॅनमध्ये लपून ठेवलेल्या देशी दारूच्या 10 पेट्या पकडण्याची कारवाई करण्यात आली. न्यायालयाने राष्ट्रीय तथा राज्य मार्गावर 500 मीटरच्या आत असलेल्या दारू दुकानांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 90% दारूची दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत. मोठ्या प्रमाणात दारू खरेदी करून चढत्या भावाने ग्रामीण परिसरात दारू विक्री केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी लक्झरी बसस्थानक परिसरात सापळा रचून एका मारुती ओमनी कारला अडवून कारची तपासणी केली असता कारमध्ये अवैध विक्रीसाठी नेली जात असणाऱ्या 10 पेट्या देशी दारूचा माल आढळून आला. पोलिसांनी 2 लाख रुपये किमतीची मारुती ओमनी व्हॅन व 40,000 रुपयांच्या देशी दारूचा माल असा एकूण 2,40,000 माल जप्त केला. पोलिसांनी या कारवाईत पातूर निवासी सचिन किसन तायडे व अक्षय उर्फ बंटी शेषराव उगले या दोघा आरोपींना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई हेड कॉन्स्टेबल शेरली, अश्विन शिरसाट, संदीप काटकर, प्रमोद डोईफोडे व शंकर डाबेराव यांनी केली. सध्या मजूर मिळत नसल्याने व मजुरी महाग झाल्याने भौरत गावातील एका प्रगतीशील कास्तकाराने ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात डवरणी करीत मजुरांच्या समस्येवर मात केली.
आजकाल शेती करणे परवडेनासे झाले आहे. निसर्गाची अनियमितता, भरमसाट वाढलेले बियाणे व खतांचे दर, मजुरांची कमतरता व मजुरीचे वाढलेले अवाढव्य दर आदी पाहता शेती करणे किती जोखमीचे झाले आहे याचा सहज अनुभव येतो. नापिकी, अवर्षण, दुष्काळ आदीने शेतीच्या उत्पन्नात घट झाल्याने कर्जबाजारी होऊन अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र शेतीला निवड शेती न समजता शेतीला अत्याधुनिकतेची जोड दिल्यास शेतीच्या व्यवसायात सुद्धा सुगीचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही असा विश्वास भौरद येथील वयोवृद्ध कास्तकार हनुमंत खांजोळे यांनी व्यक्त केला आहे. भौरद परिसरात हनुमंत खांजोळे एक प्रगतिशील कास्तकार म्हणून प्रसिद्ध आहेत. या वयातही त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला सुद्धा लाजवेल इतका आहे. सध्या शेती कामासाठी मजूर मिळत नसल्याने व मजुरीचे भाव वाढल्याने तसेच बैल जोड्या पाळणे परवडत नसल्याने हनुमंतराव खांजोळे यांनी त्यांच्याकडे असलेल्या ट्रॅक्टरला डवरे जोडून शेतात डवरणी करण्याचा अनोखा प्रयोग राबविला आहे. शेतकऱ्यांनी येणाऱ्या कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळच येणार नसल्याचे स्पष्ट मत या प्रसंगी हनुमंतरावांनी आरएलसी न्यूजशी बोलताना व्यक्त केले. आधुनिक पद्धतीने मी शेती करण्याचा प्रयत्न करत आहे ना, ही काळाची गरजच आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की निसर्ग काही आपल्या हातचा नाही आहे. निसर्ग केव्हा पाऊस येईल केव्हा येईल त्याच्यात आपलं कल्टिवेशन झालं पाहिजे, तरच त्या याचा उपयोग होऊ शकतो. आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरल्याशिवाय ते होऊ शकत नाही असं माझं मत आहे. आणि दुसरी गोष्ट एक तर वेळेवर लेबरही मिळत नाही, काय त्याही अडचणी निर्माण होतात. जे काही लेबर लागायचे तेवढं तर लागत असतात, पण जास्ती प्रमाणात मिळू नाही शकत. त्याच्यामुळे आधुनिक पद्धतीने केलं तर कमी लेबरमध्ये आपण काम करू शकतो आणि खर्च सुद्धा कमी होईल. महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने शाळा बंद व एक दिवसीय धरणे आंदोलन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. शासनाने कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक शाळेच्या परवानगी आदेशातील कायम शब्द वळवून ऑनलाईन मूल्यांकन केले, परंतु 2 वर्ष होऊनही हा प्रस्ताव अजूनही पडून आहे. आवश्यक तरतूद करून आमच्या मागण्या पूर्ण करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या माध्यमातून आतापर्यंत 200 आंदोलने शांततेच्या माध्यमातून करण्यात आले. या शाळांचे मूल्यांकन होऊन 2 वर्ष झाले असून मूल्यांकन प्रस्ताव पुणे आयुक्त कार्यालयात अजून पडून आहेत. हे प्रस्ताव त्वरित मुंबई मंत्रालयात पाठवून घोषित करावे, त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद त्वरित करावी अशी मागणी शाळा कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच उर्वरित सर्व विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांचे ऑफलाईन मूल्यांकन सुरू करावे. विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा व्यक्तिगत मान्यता त्वरित देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबई येथील आझाद मैदानावर शाळा कृती समितीच्या वतीने भव्य आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या गोरेगाव येथे ग्रामपंचायतच्या उदासीनतेमुळे घाणीचे साम्राज्य झाले आहे, त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामीण भागात साफसफाईचा अभाव पाहता घाणीचे साम्राज्य स्थापित झाले आहे, त्यामुळे सध्यास्थितीत ग्रामीण भागात जलजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे देशाचे प्रधानमंत्री संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेत आहेत, तर दुसरीकडे ग्रामीण भागाची अवस्था अधिक बिकट होत चालली आहे. अकोला तालुका अंतर्गत येणाऱ्या गोरेगाव येथील प्रमुख रस्त्यावर घाणीचे साम्राज्य झाले आहे. संपूर्ण रस्त्यावर घाण पाणी व चिखल झाल्याने हा रस्ता कसा पार करावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याकडे ग्रामपंचायत लक्ष द्याव्यास तयार नाही. मुख्य रस्त्यावर घाण पाहता येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वे स्थानकाजवळील मालधक्का परिसरातून जडवाहनाची वाहतूक सुरूच आहे. एखादा मोठा अपघात घडल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडणार काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अकोला येथील रेल्वे मालधक्क्यावर प्रतिबंधित वेळेत जड वाहनांची वाहतूक वाढली आहे, त्यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी अकोला येथील रेल्वे माल धक्काचे स्थानांतरण करण्याचे आदेश दिले होते. येथे येणाऱ्या ट्रकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते, परंतु त्यानंतरही प्रतिबंधित वेळेत ट्रक सिमेंट अन्नधान्यासह इतर वस्तूंची वाहतूक करीत होते. या मार्गावर शाळा महाविद्यालय आरटीओ कार्यालय न्यायालय असल्याकारणाने 24 तास वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. काही दिवसांपूर्वी मालधक्क्यातून निघालेल्या ट्रक खाली चिरडून एका विद्यार्थिनीला प्राणाला मुकावे लागले. या भीषण अपघातानंतर येथे अनेक लहान मोठे अपघात घडले, परंतु याकडे कोणीही लक्ष द्यावयास तयार नाही. रेल्वे मालधक्का परिसरातून निघणाऱ्या एखाद्या जड वाहनामुळे मोठी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत पोलीस प्रशासनाचे डोळे उघडणार नाही असे दिसून येते. शहरातील प्रसिद्ध अन्नपूर्णा माता मंदिरात दर मंगळवारी मातेच्या पूजनासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याचा लाभ भाविकांनी घेतला. अकोला येथील प्रसिद्ध अन्नपूर्णा माता मंदिरात दर मंगळवारप्रमाणे या मंगळवारी महाप्रसाद वितरण व मातेचे पूजन संपन्न झाले. यावेळी सर्वप्रथम मंदिराचे संस्थापक श्री नंदकिशोर पाटील, सशोभाताई नंदकिशोर पाटील, विठ्ठल पाटील व अन्नपूर्णेश पाटील यांच्यातर्फे मातेची विधिवत पूजन करून कन्यापूजनासह मिष्टान्न भोग लावण्यात आला. आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते म्हणून मा अन्नपूर्णा माता मंदिराच्या सौजन्याने मंदिराचे सेवाधारी श्री नंदकिशोर पाटील व शोभाताई पाटील यांनी अन्नदान करून पुण्यसेवेचा लाभ घेतला. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री अकोला सिंधू बँकचे अध्यक्ष श्री अशोक दर्यानी, श्री अरुण टकोरे, श्री विमल पांडे उपस्थित होते. त्यांचे स्वागत अन्नपूर्णा माता मंदिरातर्फे करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पूजनात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन गजानन सदार, रजनीकांत जाळाजी, बबनभाऊ पिसे, रामदासजी मुळे, पंडित दीपक निंबाळकर, पंडित प्रकाश निंबाळकर, सचिन पाटील, मोहन पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कमल किशोर शर्मा, देवानंद आंबुसकर, बनारसी शुक्ल, नरेंद्र नायसे, राजेश अमृतकर, संदीप डोंगरे, पप्पू जशनपुरे, राजेश मोरवाल, सुरेश जवाजे, मंगल पांडे, ईश्वर काळे, संदीप डोंगरे, अक्षय शेडके यांनी परिश्रम घेतले. गीतानगर परिसरातील श्रीहरीनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना या चिखलातूनच ये जा करणे भाग पडत आहे. अकोला महापालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर अनेक ग्रामीण परिसराचा शहरात समावेश करण्यात आला आहे, परंतु अद्यापही या ग्रामीण परिसरात विकासाची कामे सुरू झालेली नाहीत. परंतु जो परिसर हद्दवाढ होण्याआधीच मनपाच्या हद्दीत येत होता त्या परिसराचा विकास सुद्धा न झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. शहरातील गीतानगर परिसरात येणाऱ्या श्रीहरीनगरात मोठमोठ्या व आलिशान इमारती उभ्या झाल्या आहेत, परंतु अद्यापही या परिसरात पक्का रस्ता न बांधण्यात आल्याने या पावसाळ्यात कच्च्या रस्त्याने चिखल तुडवीतच नागरिकांना ये जा करणे भाग पडत आहेत. अनेक नागरिक आपली वाहने बाहेर रस्त्यावर पार्क करून हा चिखल तुडवीत घरी जाणे पसंत करीत आहेत. परिसरात सेंट अँस व अन्य नामांकित शाळा आहेत. या शाळेत ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा पावसाळ्याच्या दिवसात चिखल तुडवीतच शाळेत ये जा करणे भाग पडत आहे. परिसरातील नागरिक नियमित आपला टॅक्स भरतात, परंतु अद्यापही मनपाने या परिसरात पक्के रस्ते व नाल्याचे काम पूर्ण न केल्याने नागरिक मनपाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र रोष व्यक्त करीत आहेत. दर सोमवारी राजराजेश्वर मंदिर परिसरात असलेल्या दत्त मंदिरात प्रसिद्ध कलाकार प्रवीण पवार आकर्षक रांगोळ्या काढून भाविकांची वाहवाही मिळवित आहेत. सध्या हिंदी भाषिक नागरिकांचा श्रावण महिना सुरू आहे. संपूर्ण श्रावण महिन्यात श्री राजराजेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मंदिरात गर्दी करतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी राजेश्वर मंदिर परिसरात असलेल्या श्री गुरुदेव दत्त मंदिरात शहरातील प्रसिद्ध रांगोळी कलाकार प्रवीण पवार रांगोळीच्या सहाय्याने देवी देवतांच्या अत्यंत आकर्षक सुबक व मनमोहक रांगोळ्या काढून मंदिरात येणाऱ्या हजारो भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. या सोमवारी त्यांनी हे गिरजापती भवानी शंकर नावाची शिव पार्वतीची आकर्षक रांगोळी काढली होती. ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना 40 किलो रांगोळी लागली. मंदिरात येऊन ही रांगोळी पाहून भाविकांनी रांगोळीची प्रशंसा तर केलीच, परंतु प्रवीण पवार यांना भेटून त्यांचे अभिनंदन सुद्धा केले. शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर.
दोन पट्टेदार वाघाच्या झुंडीत एकाचा मृत्यू, अकोट वन विभागातील घटना। दरोड्यातील आरोपींच्या संख्येत वाढ, आरोपीकडून 2.5 लाख रुपये जप्त। अंगणवाडीला लागली गळती, लहान मुले शिक्षणापासून वंचित। दोन आरोपी सह वॅन मधून जप्त केली दारू, एलसीबीची कारवाई। शेतकऱ्याने विकसित केले डवरणी यंत्र, शेतकऱ्याच्या कल्पक बुद्धीची प्रशंसा। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।